नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं दोन प्रवासी या यूट्यूब चॅनलमध्ये। आता मी माझ्या नानासोबत कोल्हापूरला आलो आहे, गगनबावडा येते बघा, इथे पाटी किल्ला आहे। आता आपण तिकडे चाललो आहे आणि ते माझ्या बघा, इथे मागे बघाल तर संपूर्ण घाट आहे, खाली कोल अशी दरे आहे, खाली बघा पूर्ण असा मागे घाट आहे। आणि जर तुम्ही जर कधी इथे आलात तर संपूर्ण घाट पूर्ण खराब आहे रस्ता, तर थोडं सांभाळून या। आणि आता आपण पुढे जाऊया तिकडे, तर बघा तिथे आपण आता जातो आहे गडावरती। तर आता तिकडे गेल्यावरती मी तुम्हाला दाखवतो की काय आहे तिथे, कारण मी सुद्धा पहिले वेळ आलो इथे आणि आज आपल्यासोबत अभिजित नाही आहे, तर मी तुम्हाला दाखवतो पुढे काय आहे ते। तर मित्रांनो, हा समोर बघाल तर गगनगिरी इथे आश्रम पण आहे आणि हा किल्ला पण आहे, हा बघा समोर, आणि समोर वाट आहे जायला। पुढे बघूया आपण अजून काय आहे ते, नाना पुढे गेला वाटतं। मंडळी इथे बघा पार्किंग वगैरे लावायला, गाड्या वगैरे लावायची इथे जागा आहे, वरती येऊन तुम्ही अशा गाड्या लावू शकता। आणि हा समोर गेट आहे हे बघा, आता आपण वरती जाऊया। बाजूला चैतन्य महाराजा मंदिर आहे बघा, खूप छान आहे। आणि इथे बाजूला मंदिर आहे बघा, आता आपण इथे वर जाऊया। माकड पण आहे इथे बघा, माकड किती आहेत। तर मित्रांनो, इथे वरती आलात की दोन लागले पाहिजे, अजून आहे का इथे प्रवेश द्वार, हे बघा वर जाऊया आता आपण। चपला उडायचेच काढायचे इथे, चपला काढायचे। आज पण माझ्यासोबत माझा नाना आला आहे, आता मी वरती चाललो आहे तिकडे। चप्पल नाना कुठे काढतोय, हां चपला काढूया दुसऱ्या गेटच्या इथे, आणि वरती जाऊन बघूया आपण काय आहे ते। तर मित्रांनो, तिकडे आता मंदिरामध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, तर मी विचारलं त्यांना, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं ऑलरेडी यूट्यूब चॅनल आहे, तर तिथे तुम्ही बघू शकता। आणि आता मी वरती चालले आहे गडावरती, आणि ते मंदिरामध्ये आतमध्ये एक गुफा आहे आणि एक हनुमानाची प्रतिमा अशी कोरली भिंतीमध्ये छान। आणि ते तुम्ही जर आलात पिण्याचं पाणी वगैरे आहे खाली बघा, तिथे पाय वगैरे धुवा तिथे आणि मगच आतमध्ये जा। तर आता आपण इथे वरती जाऊया आणि बघूया की काय पुढे ते। तर आता आपण गडावरती जाऊया, इथे तुम्ही बघाल तर भिंतीमध्ये बघा तिथे छान कोरलेलं आहे बघा, इथे रामलक्ष्मी बघा। खूप छान आहे, भिंतीमध्ये सगळं कोरलेलं आहे। आणि हा रस्ता आहे वरती जायला गडावरती, तिथे आपण आता जाऊया आणि बघूया की काय आहे तिथे ते।
तर मंडळी मी आता इथे वरती गडावरती आलो आणि इथे पठार आहे पूर्ण मोकळं. आपण मागे बघूया इथे काय आहे तर. इथे सुद्धा एक मंदिरच आहे. तुम्ही इथे वरती येऊन व्हिडिओ शूटिंग करू शकता. खाली फक्त अलाउड नाही आहे करायला तेवढ्या भागामध्ये मंदिराच्या परिसरामध्ये. कुठे तिकडे एक तोफ आहे दाखवतो मी तुम्हाला. हे बघा मंडळी, जसं मी तुम्हाला बोललो होतो वरती तोफा आहे. ही एक तोफ आहे मंदिराच्या वरती आणि अजून एक तोफ आहे. हे बघा दोन तोफा इथे आहेत. हे बघा एकदम चांगल्या स्थितीमध्ये आहेत. आणि ह्या खाली तुम्ही बघाल मंदिराच्या खाली. हे बघा हे खाली मंदिर आहे. हा परिसर आहे आणि इथे शंकराचं आहे बघा. इथे छान अशी कोरलेली प्रतिमा आहे. तुम्हाला दाखवतो मी झूम नाही होणार तुम्हाला दिसत असेल समोर. हे बघा मंडळी तुम्ही खाली बघत असाल तर इथे गगनगिरी महाराजांची समाधी आहे आणि त्यांनी जिवंतपणे समाधी घेतली इथे. आणि इथे विचारलं मी तर कोणी जास्त माहिती सांगत नाही आहे कारण ऑलरेडी त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. इथे त्यांनी माहिती पूर्ण दिलेली आहे तर आपल्याला काही जास्त माहिती मिळू नाही शकत त्याच्यामुळे. तर मंडळी इथे आता वरती पठारावरती अजून काहीतरी आहे पुढे. हे बघा तिथे नाना चाललं आहे वरती. आता आपण बघूया की काय आहे ते. मी पण पहिले वेळ आलो आहे त्याच्यामुळे मला पण माहिती नाही आहे. बाजूला सगळं धुकंच धुकं आहे बघा. छान असं मस्त पाठीमागे. आणि एक मी तुम्हाला नक्की सांगतो की इथे याल तर पूर्ण घाट संपूर्ण खराब झाला आहे रस्ता. थोडं सांभाळून या येताना. आता आपण बघूया वर काय आहे ते दाखवतो मी तुम्हाला. जसं मी तुम्हाला बोललो होतो की वर काहीतरी आहे तर इथे एक मंदिर आहे आणि इथे नाना गेला आहे. तो सांगतो इकडनं दाखव म्हणून. बघूया काय आहे ते. हा बघा काय नजर आहे वर. हे समोर आहे ते पठार आहे. हे बघा खाली खोल. आता आपण तिथे पुढे जाऊन बघूया कसलं मंदिर आहे ते. हे बघा तुम्हाला मंदिर दाखवतो मी आतमध्ये. शंकराची पिंड आहे इथे. समोर गणेशाची प्रतिमा ते गगनगिरी महाराज. हे बघा तर मंडळी आता आपण गडाच्या शेवटच्या टोकावरती आलो आहे आणि इथे वरती काय ते बघूया. आपण दाखवतो मी तुम्हाला. हा इथे दर्गा आहे वरती. हे बघा मठाच्या वरती दर्गा आहे. आणि हे इथे दर्ग्याच्याच बाजूला विठ्ठल देवीचं चौथल. ते देवीचं
देवीचा चौथा लय ते हे बघा. आणि हा बाजूला दर्गा इथे इथे शेवट आहे किल्ल्याचा. याच्या पुढे काहीच नाही आहे बघायला.